20 तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती, त्या कार्यकारिणीला देखील मी उपस्थित राहिलो. आदित्य साहेबांना त्या ठिकाणी मी भेटलो आणि त्याच्यानंतर त्या रात्री मी गुवाहाटीला जायचा निर्णय घेतला व्हाया सुरत. त्याच्यानंतर काही लोकांना संधी मिळाली की आता उदय सामंत जिल्ह्यातनं राजकारणातनं थोडा बाजूला गेल्यामुळे आपलं प्रश्न निर्माण होऊ शकतं, जी स्पेस आहे ती आपल्याला मिळू शकते. म्हणून काही लोकांनी मला गद्दार म्हटलं, काही लोकांनी बाटगा म्हटलं, काही लोकांनी सांगितलं की अण्णाला देखील आम्ही जागलो नाही. याच्यावर मला टीका करायची आणि कालच मी ट्विटरवरनं टाकलंय की मी टीका करण्यासाठी काही मतदारसंघामध्ये आलेलो नाही, तर माझ्या मतदारसंघामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्याचा आढावा मी 3:30 वाजता घेणार आहे. नक्की प्रशासनानं शासनानं जी काही मदत पाठवलेली आहे ती लोकांपर्यंत पोचली का, पंचनामे झाले का, त्याचा सगळा मी आढावा घेणार आहे. आणि या आढाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी मी आलो. येत असताना माझ्या मतदारसंघातल्या 3 जिल्हा परिषद गटांनी माझी वेळ मागितलेली होती की त्यांच्या समोर ज्या काही अतिवृष्टीमुळे अडचणी आल्या त्याच्या संदर्भात त्यांची इच्छा होती की मी त्यांना भेटावं. आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की 3 जिल्हा परिषद गटातल्या पदाधिकाऱ्यांची संख्या ही किती आहे. मला असं वाटतं की ह्याच्यातनं बोध घेणं गरजेचं आहे. जे मला भेटले त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य आहेत, माजी पंचायत समितीचे सदस्य आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, बेसिक शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. पण हे प्रामाणिकपणानं सांगतो की जे मला भेटले त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य आहेत, माजी पंचायत समितीचे सदस्य आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, बेसिक शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. पण हे प्रामाणिकपणानं सांगतो की एकाही व्यक्तीला आज देखील मी शिवसेनेतनं आपण बाहेर आलेलो आहोत असं मी सांगितलं नाही. मी प्रत्येकाला सांगताना हेच सांगतो की जे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा प्रामाणिकपणानं पुढे नेण्याचा आम्ही 50 आमदार प्रयत्न करतोय आणि भविष्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये या सगळ्याला आम्हाला यश येईल आणि प्रत्येकांचे गैरसमज दूर होतील असं देखील प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मी सांगितलं. अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही मला ज्या भेटलेल्या 90% पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं, 100% म्हणायला हरकत नाही की तुम्ही घेतलेला निर्णय हा अतिशय महत्त्वाचा होता. आणि मला जे भेटलेलं आहे त्याच्यामध्ये मी 8.5 वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये आलो, पण 1966 सालामध्ये शिवसेना ज्यावेळी स्थापन झाली त्या पहिल्या 2-3 वर्षामध्ये ज्यांनी शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली त्या शिवसेनेचे पदाधिकारी देखील आज मला भेटले. आज मला भेटणाऱ्यांमध्ये चिपळूणचे काही माझे सहकारी होते, सिंधुदुर्गातली काही लोकं मला भेटलेली आहेत. परंतु मी त्यांना सांगत असताना सकाळपासून हेच सांगितलेलं आहे की कुठेही विचलित होऊ नका, आपण शिवसेनेमध्येच काम करतोय, शिवसेनेचेच आम्ही आहोत. उद्धव साहेबांचा देखील गैरसमज काही दिवसामध्ये दूर होईल अशा पद्धतीची एक सकारात्मक भूमिका घेऊन आज मी मतदारसंघामध्ये आलो आणि मतदारसंघात सगळ्या पदाधिकाऱ्यांशी डायलॉग करतोय, संवाद साधतोय.